Okay, really nickel
difference of 430 Kelvin temperature. Okay. And if the temperature of 430 Kelvin maintained, the hydrogenide, ready nickel, nickel acts as a catalyst here. Okay. So this is called catalytic hydrogenation. Catalytic hydrogen. Hydrogenation, addition of hydrogen. Addition of hydrogen to the carbon and oxygen. One hydrogen is added to the carbon, other is added to the oxygen, and number one get break over there. Okay, so two hydrogens are provided here. So we are getting the R, C, H, H, and OH. So this product is formed, and this is simply alcohol. This is primary alcohol. Primary alcohol. So aldehyde always from primary alcohol or catalytic hydrogenation. Aldehyde always form primary alcohol or catalytic hydrogenation. Okay, lakshat dhe ka par. Ka, karan aldehyde ko na hydrogen present hai. Jo ka yaad ka ho na hai, carbon in the humble landage ka hai, hydrogen hai. And ketone ko na ka hai, ta carbon in the humble landage, adhukya group hai. Ba, ahi aldi mein chiri action kali, ata apan ketone chi mohel. Simple ek example kiya tumhi, ba, CH3, C double bond ho, यह यस नाव है असिटाल नाव है अपन तेजी नाव नंतर अपने चार्ट में ये लगता है प्लस हाइड्रोजन इन प्रेजेंस ऑफ रेनी निकेल एट अबाउट 430 केल्विन टेम्परेचर सो वन हाइड्रोजन एडेड टू दिस कार्बन एंड वन हाइड्रोजन एडेड टू द ऑक्सीजन वी आर गेटिंग द CH3 C H, and this will be lower H. So, how many carbons? 1 and 2. So, 2 carbons, therefore, this is ethyl alcohol. Ethyl alcohol. Okay, so acetaldehyde is converted into the ethyl alcohol. And this is also primary alcohol. Primary alcohol. Lakshya dete ka reaction is far simple reaction hai. Apne lo padhta hai ki acha chapter mein apan यह रिएक्शन आप लोग स्टडी करें चाहिए, ओके? इतने पर हम लोग जब चैप्टर में पढ़ते हैं ठीक है, जब चैप्टर में पर यह रिएक्शन आप लोग रिपीट होना रहे, ठीक है? पर इन दिन हम लोग एक्चुअली रिएक्शन आता पर क्यों टोन चुका हूँ? So this is
aldehyde on catalytic hydrogenation use primary alcohol, ketone on catalytic hydrogenation use secondary alcohol. Tertiary alcohol do not prepared by this method. Keep in mind, tertiary alcohol we cannot prepare. The reason is that there is a valence satisfied by the oxygen and alkyl group. One more alkyl group or one more carbon is not accommodated to the carbon. Therefore, the tertiary alcohol cannot be formed by this method. Okay. Then next time of the तो इथं आपण याच्यामध्ये लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड पण आपण यूज करू शकतो. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड ॲज अ रिड्युसिंग एजंट आपण यूज करू शकतो. पण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड कसं आहे, एक्सपेन्सिव्ह आहे आणि व्हायलेंस रिएक्शन होते. रिएक्शन आर व्हायलेंस. सो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हा सिलेक्टिव्ह रिड्युसिंग एजंट आहे. म्हणजे तो काय करतो, जर अल्की ग्रुप असेल लिथियम ॲल्युमिनियम डज नॉट रिड्यूस कार्बन कार्बन ग्रुप, डज नॉट रिड्यूस कार्बन कार्बन डबल म्हणजे अनसॅच्युरेटेड अल्की कीटोन असेल तर तो जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे हा तो रिड्यूस करत नाही, हा सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट आहे. एक्झाम्पल तो ऑपरेट मग तुमच्या लक्षात येईल. चार कार्बन आहे म्हणून ब्यूट, टू ला इन वन ला एएल, ब्यूट टू इन वन एएल प्लस लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन्फ्लुएंस ऑफ H2O प्लस आहे. ओके, हायड्रोनियम आयन तर आपल्याला काय मिळतो, CH डबल बॉन्ड CH CH2OH CH2OH 1 2 3 4 ब्यूट टू इन वन OL. ही रिएक्शन जर तुम्ही केअरफुल ऑब्झर्व केली तर पहा याच्यामध्ये इथं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे, कार्बन कार्बन कंपाऊंड आहे. इथं जर आपण हायड्रोजनेशन रिएक्शन केल्यावर केलं असती तर त्याने काय केलं असतं, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड रिड्यूस केलं असतं. ओके, सो इन ऑर्डर टू अवॉइड वी कॅन यूज लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. हा सिलेक्टिव्ह रिड्यूसिंग एजंट आहे, तो फक्त काय करतो, कार्बन इथून रिड्यूस करतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड रिड्यूस करत नाही. म्हणून हा आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड यूज करतो. पण हा एक्सपेन्सिव्ह आहे, याच्याऐवजी आपण सोडियम बोरॉक्साइड यूज करू शकतो. पुढचं पॉइंट आहे आपला कार्बोक्सिलिक ऍसिड बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. बरोबर, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं रिएक्शन पॉइंट आहे आपला बाय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक. आता कार्बोक्सिलिक ऍसिड का, आता कार्बोक्सिलिक ऍसिड काय, कार्बोनिक कंपाऊंड आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडचं स्ट्रक्चर पहा, आर सी डबल बॉन्ड ओ एच, याला काय म्हणायचं, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि रिएक्शन मध्ये पाहता आपण रिडक्शन ऑफ कार्बोनिक कंपाऊंड, हा पण एक कार्बोनिक कंपाऊंड आहे, म्हणून याची रिएक्शन आपण पाहता. आता कार्बोक्सिलिक ऍसिड काय करतं, पहिल्यांदा रिड्यूस होतो ईस्टर मध्ये आणि ईस्टरचं हायड्रोलिसिस केलं की आपल्याला अल्कोहोल मिळेल. पाहता इथं कार्बोक्सिलिक ऍसिड ट्रीट जर केलं आपण, कार्बोक्सिलिक ऍसिड ईस्टर रिड्यूस करतो, काय करतो, पाहिजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. याला काय करू शकतो आपण, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन टर्म्स ऑफ हायड्रोनियम आयन दिस इज रिड्यूस टू आर सी एच टू आर सी एच टू सी एच टू ओ एच. ओके, आर सी एच टू OH, RCH2 OH is formed. So this can be formed RC double bond OH, that is the carboxylic group is reduced to the alcohol, carboxylic acid and to the alcohol. So H for that, a reduction of carboxylic acid can be carried out by using lithium ammonium hydride as well as
sister. Let's see. R C double bond O H. R C double bond O H plus R O H. So it will be the reduce. It will be reduced. Or H mare. Thank you.